नमस्कार, अपना सर्वांची आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 26 सप्टेंबर 2020। तर मित्रांनो, मागील आठवड्यापासून आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळालेला आहे। तर आता मित्रांनो, काही ठिकाणी आपल्याला पावसाने उघडीप दिलेली बघायला मिळते, तर काही ठराविक ठिकाणी आपल्याला अजून पण पाऊस बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, परतीची वाट अजून दूर आहे। सप्टेंबरमध्ये परतीला निघणारा मान्सून थांबणार आहे ऑक्टोबरपर्यंत। तर आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा। सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, राज्यातील बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी राज्यात पावसाने कहर माजवला असून शेतांमधील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। मराठवाड्यात दमदार पाऊस झाल्याने तेथील शेतांमध्ये गुडघ्याला पाणी लागेल इतके पाणी तुंबले आहेत, जमले आहेत। दरम्यान मित्रांनो, राज्यात होणारा पाऊस हा अजून मान्सूनचाच आहे। मान्सूनने अजून परतीची वाट पकडलेली नाही। मान्सून आपला परतीचा प्रवास हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू करेल। सध्या अनेक भागात पाऊस सुरू असल्याने यावर्षी परतीचा प्रवास लांबला आहे। सर्वसाधारणपणे मान्सूनचा परतीचा प्रवास हा 1 सप्टेंबरला सुरू होत असतो, मात्र राजस्थानमध्ये परतीच्या मान्सूनसाठी 30 सप्टेंबर दरम्यान पोषक वातावरण तयार होईल असे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत। दरम्यान मागील 5 वर्षापासून परतीच्या मान्सूनचे वेळापत्रक बदलले आहे। मान्सूनची पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरण्याची सर्वसाधारण तारीख 1 सप्टेंबर आहे। त्यानंतर 15 ऑक्टोबरच्या आत मान्सून देशाच्या सर्व भागातून बाहेर पडतो। गेल्या वर्षी मान्सूनच्या परतीचा प्रवास 9 ऑक्टोबरला सुरू झाला होता, यावर्षी देखील आपला प्रवास लांबवला आहे। जूनमध्ये जोरदार बरसल्यानंतर मान्सूनने जुलैमध्ये विश्रांती घेतली होती, पण ऑगस्टमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दमदार हजेरीसुद्धा लावली आहे। त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊस सुरूच आहे। काही जिल्हे सोडले तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या चारही विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यानंतर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे। हा परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिम भागापासून सुरू होईल, त्यानंतर उत्तर भारत, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशापासून मान्सून परतलेला असेल। दरम्यान राजस्थानच्या पश्चिम भागात अजून चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे। तसेच दक्षिण उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून चक्रवातामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। याशिवाय मान्सूनचा असंही बिकानेर, ग्वालियर, उत्तर प्रदेश, गया ते मणिपूर, दक्षिण आसामपर्यंत असा आहे। अफगाणिस्तानच्या परिसरातही चक्रवातांची स्थिती आहे, त्यामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे। दरम्यान परतीच्या पावसा प्रवासावेळी वाऱ्याची दिशा बदलूनही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होईल। राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा या भागातील पाऊस पडण्याचे प्रमाण सुद्धा कमी झालेले, 2 ते 4 दिवसात पाऊस थांबेल। त्याचवेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढलेले असतील तर दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास सुरुवात होईल। ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतील।